घेणार आहे मी सगळेच घेणार आहे मी. छान आहे हा. आणि एवढ्या वेळी अद्दल घडून पण आम्ही शिकलेलो नाहीये. कसा वाटला कॅसल हे रोनल कडून ऐकूया. मी अजिबात त्याच्या जवळ जाणार नाही, इतकं घाण वास येतोय ना त्याचा. नमस्कार धन्य फॅमिली, धन्य ते फॉरेनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि जर्मनीमध्ये खूप सारे किल्ले आहेत किंवा कॅसल्स आहेत, तर तुम्ही जर गुगल केलं जर्मनीतल्या कुठल्या किल्ल्यांना भेट द्यावी, तर त्याच्यामध्ये पहिला जो सर्च रिझल्ट येतो एक नंबरचा जो कॅसल आहे त्याचं नाव आहे नॉइश्वानस्टाईन, आणि त्यालाच भेट द्यायला आज आम्ही आलो आहे. तर या एरियामध्ये म्हणजे जिथं हा किल्ला आहे या एरियामध्ये दोन किल्ले आहेत. एक होहेनश्वानगाव नावाचा किल्ला आहे जो आपल्याला मागं दिसतो आहे, आणि मी ॲक्च्युली आत्ता बस स्टॉपवर थांबली आहे. इथं तुम्हाला तिकीट्स मिळतात वरती जाण्यासाठी. आणि नॉइश्वानस्टाईन तर मी तुम्हाला दाखवेलच, डिझने इन्स्पायर्ड असा कॅसल आहे आणि सगळ्यात फेमस, खूप लोक व्हिजिट करतात त्याला इथे. तर तुम्ही वरती ट्रेक करून पण जाऊ शकता, पण आम्ही बसनं जातो आहे कारण आमच्याकडे लिमिटेड टाईम आहे. आम्ही वन डे ट्रिप करतो आहे इथे फक्त. हा कॅसल पण बरेच लोक बघतात ट्रेकच्या रूटमध्ये त्यांच्या. आणि दुसरा जो आपला कॅसल आहे तो इथून आठ ट्रेक केल्यावर आहे. इथे रोनेल दिसतं तुम्हाला त्याला माहिती नाही तो फ्रेममध्ये. तर आज परफेक्ट वेदर वाटतं, एकदम सनी पण नाही आहे, एकदम काय थंडी पण वाजत नाही, थोडीफार थंडी वाजते त्यामुळे आम्ही दोघांनी पण जॅकेट्स घातली आहेत. आणि आता इथून ओके दिसतो आहे थोडा थोडा. हां इथे तुम्हाला कॅसल दिसत असेल, सॉरी इथे 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 तुम्हाला कॅसल दिसत असेल राईट, तर तिथे जाणार आहे आम्ही. तर येस, मी ते सांगत होते की तुम्ही ट्रेकिंग करून पण जाऊ शकता किंवा तुम्ही बसनं देखील हाफ वे जाऊ शकता. आणि आम्ही बसनं जातो आहे वेळ वाचवायला. परत येताना मात्र आम्ही ट्रेक करत येणार आहे, ते तुम्हाला मी व्लॉगमध्ये दाखवेनच. तर आत्ता आम्ही बसमध्ये बसलो आहे, सुपर फुल बस आहे आणि माहीत नाही कुठपर्यंत सोडती आहे बस, पण आधी सांगितलं तसं वेळ वाचवायला बस घेतली आहे आम्ही. तर फायनली आपण पोहोचलोय. आम्ही एका ब्रिजवर आलोय, मारियन ब्रुक असं नाव आहे, ब्रुक म्हणजे ब्रिज जर्मन भाषेमध्ये. आणि ब्रिजवर देखील प्रचंड गर्दी आहे, मागं मोठीच्या मोठी लाईन आहे ब्रिजसाठी. आणि ही रियालिटी तुम्हाला दिसत नाही, हे चित्र, हे पिक्चर तुम्हाला दिसतं, पण इथला व्ह्यू वर्थ आहे असं वाटतंय मला. तर हाच आहे तो कॅसल नॉइश्वानस्टाईन, थोडंसं अवघड नाव आहे पण येस, जर्मनीतला फेमस कॅसल. तर व्लॉग पुढे करता करता एक भारी अपडेट द्यायचं आहे तुम्हाला. आपल्याला इथे आपली धन्य फॅमिली भेटली आहे, ते हाय करतील. आणि इथे नॉइश्वानस्टाईन जवळ आम्ही मस्त अशा मराठीत गप्पा मारतोय वगैरे, छान वाटतं एकदम. थँक्यू थँक्यू एव्हरीवन. तर हा तो नॉइश्वानस्टाईन कॅसल आहे. तर आम्ही कॅसलच्या पायथ्याशी निघालो आहे आणि इथे रोहनेल एका व्ह्यू पॉईंटसाठी थांबला आहे कारण असा छान व्ह्यू आहे इथून. तर हा जो दुसरा कॅसल आहे हा होहेनश्वानगाव आहे, त्याच्या मागं तुम्हाला एक छान लेक दिसत असेल. आणि इकडे पण एक अल्बजे नावाचा लेक आहे. तर एस डबल ई जे म्हणजे लेक जर्मन भाषेमध्ये. आणि इथे एवढा मस्त व्ह्यू आहे. हवा भरली. पाच युरोला आहे, मी घेणार आहे मी सगळेच घेणार आहे मी. छान आहे हा, किती फनी वाटेल बघ बर्थडे ला वगैरे ह्या घालायचा. मिळतो आपल्याकडे? नाही मिळत आपल्याकडे. पैसे आहेत का आपल्याकडे? इथे कार्ड चालत नाही, काही पैसे नाही.
मॅग्नेट कुठेच कार्ड चालत नाही. मग काय आपण फ्रीज मॅग्नेट पण नाही घेऊ शकणार आहे इथं. चला तर आता आम्ही परतीच्या वाटेला निघालो आहे. वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत तिथे. इथे हा एक आहे जिथे आम्ही थांबलेलो. इथून एवढा खास दिसत नाही आहे जेवढा ब्रिजवरून खास दिसत होता. आणि नेहमीची अवस्था आहे की जर्मनीमध्ये कुठेही कार्ड चालत नाही, कॅशच लागतं. की मागच्या वेळी पण रेस्टॉरंटचा व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे कॅश नव्हती. तर आत्ता पण आमच्याकडे कॅश होती, पण आम्ही कुठेतरी ती खर्च करतो आणि मग थोडीच कॅश उरते आमच्याकडे. तर त्यामुळे आम्ही फक्त अफेल तिकीट काढलं येण्याचं बसनं. आणि जाताना आता आम्ही जाणार आहे हाईक करत करत. कुठे गेला? हाईक करत करत जाणार आहे आम्ही. तर येस, ते कशामुळं झालं की आमच्याकडे इनफ कॅश नव्हती की आम्ही दोन्ही वेळचं तिकीट काढू म्हणून. पण ठीक आहे, डाऊनहिल करू शकतो हाईक, काही हरकत नाही. पटपट पटपट जाऊ शकतो वेळ कमी असला तरी. कसा वाटला कॅसल हे रोनलकडून ऐकूया. चांगला होता. वन टाइम जर्मनीला एकदा आला तर बघायला काही हरकत नाही. पण हरकत नाही असे, हरकत नाही, आलंच पाहिजे का ते सांग. आलंच पाहिजे असं काही नाही, भरपूर काही असेल आहेत जर्मनीत, त्याच्यामुळं ते पण बघू शकता. असं काही हाच सगळ्यात भारी आहे असं नाही. हा म्हणजे गुगलवर, हा पहिल्यांदा गुगल सांगतं, पण हाच सगळ्यात भारी आहे असं नाही. आपण बर्ग एल्ड्सला गेलेलो, त्याचा व्हिडिओ इंग्लिश चॅनलवर आहे, मी वरती त्याची लिंक टाकते. तो कॅसल बघा, मस्त होता तो कॅसल एकदम. अजून तो पण व्हिडिओ इंग्लिश चॅनलवर आहे. खरं तर ते दोन्ही व्हिडिओज मी मराठी चॅनलवर टाकले पाहिजेत, ते जुने व्हिडिओज आहेत. अजून एक कॅसल आहे स्टुटगार्डजवळ, ज्याचं नाव आहे होहेनझोलन. तो पण एकदम एक नंबर होता, जिथं मी माझ्या मैत्रिणीबरोबर गेलेले. तर त्याची देखील लिंक टाकते. तो देखील तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा. आणि आधी म्हटलं तसं या दोन्ही व्हिडिओचं मराठी ट्रान्सलेशन करून किंवा मराठी चॅनलवर हे दोन्ही मी टाकायला पाहिजेत नक्कीच. हा टाकल्यानंतर इथं तुम्ही घोडा गाडीनं पण येऊ शकता, म्हणजे ज्याला चॅरियट असं म्हणतात, घोडे घेऊन जातात, घोडा गाडीच थोडक्यात. तर त्याच्या राईड्स आहेत, इथपर्यंत सोडती घोडा गाडी. इथे तुम्हाला दिसत असेल, मी अजिबात त्याच्या जवळ जाणार नाही, इतकं घाण वास येतोय ना त्याचा. लोक कशी अशा त्याच्या मागं बसून एवढी जर्नी करतायत देवालाच माहिती. खूपच घाण वास येतो, खूपच. म्हणजे इंडियात साधं कराडच्या घाटावर घोडे असतात, त्यांचा पण एवढा घाण वास येत नाही, एवढा घाण वास येतो त्यांचा. बापरे, पण गुटगुटीत आहेत हे घोडे एकदम. केसाळ थंडीसाठी बनलेले. तर आमची कॅसल भ्रमंती करून झालेली आहे आणि आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलोय. बायर नावाची स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये आहे हा नॉइशमानस्टाईन कॅसल. आणि त्या स्टेटमध्ये न्यूनबर्ग म्हणून गाव आहे, तर तिथे सिटी आहे. न्यूनबर्ग म्हणून गाव नाही, सॉरी, जे राहत आहेत न्यूनबर्गमध्ये ते म्हणतील अरे गाव म्हटलीस तू. तर येस, तिथे आम्ही राहतो आहे आत्ता. आत्ता या महिन्यामध्ये जर्मनीनं 49 युरो तिकीट काढलं आहे, म्हणजे रिजनल ट्रेन्स, बसेस आणि लोकल पब्लिक ट्रान्सपोर्ट. तुम्ही या 49 युरो तिकीट एका महिन्याचं काढायचं आणि एक महिनाभर तुम्ही कुठेही फिरू शकता. मंथली सबस्क्रिप्शन आहे हे, मोस्टली पुढच्या महिन्यासाठी पण असेल. तर त्या कार्डचा ॲडव्हान्टेज घेऊन आम्ही अशा ट्रिप्स, बॅकपॅकिंग ज्याला म्हणतात, असं अरेंज करतो आहे. तर बर्लिनवरून आम्ही कुठेतरी गेलो, मग तिथून पुढे न्यूनबर्गला आलो, मग न्यूनबर्गमध्ये राहून आम्ही आसपासचं हे सगळं एक्सप्लोअर करतो आहे. तर न्यूनबर्गमध्ये राहिल्यामुळे आम्हाला आज हा कॅसल बघायचा चान्स मिळाला, आणि या तिकिटामुळे. नाहीतर बराच लांबचा पल्ला आणि बऱ्याच महाग किंवा कॉस्टली तिकीट असतं ट्रेनचं. तर आता आमची कॅसल भ्रमंती संपली आहे तुम्हाला म्हटलं तसं, आणि परतीच्या मार्गाला लागलो आहे. एक 2.5 तास तरी आरामात लागणार आहेत आम्हाला परत जायला, ट्रेन्स चेंज करत करत. आणि आता आम्ही नेक्स्ट आमच्या ट्रेनची वाट बघतो आहे. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.